दहावी नंतर पुढे काय? सलग 30 वर्ष सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सेवा देणाऱ्या आदर्श करिअर अकॅडमीचा नवा उपक्रम 11वी आणि 12वी साठी प्रवेश सुरू। आता शिक्षणाबरोबरच मुलामुलींसाठी निवासी सैन्य आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची सोय। संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मोबाईल 94039695500 आणि 85526089. गडिंग्लज येथील अप्पासाहेब नलवडे साखर कारखान्याच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यांवार यांनी प्रांत कार्यालयात कारखाना संचालकांसोबत बैठकीची मागणी केली होती। त्यानुसार आज बुधवारी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी बैठक घेतली, पण या बैठकीत समोपचाराच्या सल्ल्याशिवाय काहीच मिळाले नाही। राजेंद्र गड्ड्यांवार यांनी आपल्याला नेमकी काय माहिती पाहिजे हे सांगितले। आम्ही हीच मागणी करतो की आम्ही दोन शेतकरी साखर कारखाना घेण्यास तयार आहे आणि त्या ठिकाणी त्या कारखान्याचा संबंधी आम्ही म्हणली आमच्याकडे आम्ही गेलो होतो काहीतरी सांगायचं नाही जंगल बोडीची विषय तुमच्यासमोर नाही याला उत्तर देताना चेअरमन श्रीपतराव शिंदे यांनी तुमचे जे काही प्रश्न असतील ते लेखी स्वरूपात कारखान्याकडे विचारा असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिला। यावेळी संचालक आणि राजेंद्र गड्ड्यांवार यांच्यात प्रांताधिकाऱ्यांसमोर खटकेही उडाले। एक मिनिट साहेब, कारखान्याची जनरल बॉडी किती तारखेला होती? मला काय जनरल बॉडीला, जनरल बॉडी हा विषय विचारला पाहिजे साहेब सभासदांनी। ही ठिकाण नाही प्रांत साहेबांना, काय प्रांत साहेबांना माहित आहे कारखान्याची परिस्थिती काय आहे कारखान्याची परिस्थिती तुम्हाला काय माहिती आहे? उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी गड्ड्यांवार यांच्यासह प्रांताधिकाऱ्यांनाही धारेवर धरले, त्यामुळे प्रांताधिकारी कार्यालयातील बैठक निष्फळ ठरली। यावेळी प्रांताधिकारी वाघमोडे यांनाही समोपचाराने घ्या एवढा सल्ला दिला आणि बैठक आटोपती घेतली। लाईव्ह मराठीसाठी प्रकाश चोथे, गडहिंग्लज। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।